अरे हो अग, तू ते परवा मोदक केले होतेस, मस्त झाले होते, आज कर ना या दोघांसाठी। या दोघांसाठी करेल हो, पण त्यातला तुम्हाला एकही मिळणार नाही। का? आहो आधी शुगर आहे यांना। अगो बाई, हो का? तुम्हाला आपला कारल्याचा ज्यूसच बरा। याला असंच पाहिजे वहिनी। तू पण? हा नाहीतर काय, जिभेवर मुळीच ताबा नाही यांचा। काय हो वहिनी, आता तरी परभणीत यायचा विचार आहे की नाही? यायचा विचार तर आहेच ग, पण मुंबई सारखा फ्लॅट परभणीत मिळणं अवघड आहे, आणि तुला तर माहितीये यांना मात्र सगळं क्वालिटीचं लागतं। खरंय बाई। काय मग, आता जॉब झाला मग मुंबई मध्ये राहण्याचा विचार आहे की यायचं आपल्या हक्काच्या शहरात परभणीला? विचार तर इकडचा आहे, पण काय आहे की सगळ्या क्वालिटीज आणि सगळ्या अमेनिटीज असलेला फ्लॅट परभणीत मिळणं अवघड आहे। अरे काय बोलतोयस, अरे इथे परभणीमध्ये गणपतीच्या आगमनापासून मंगलमूर्ती रेसिडेन्सीचा प्रीमियम प्रोजेक्ट सुरू आहे। अरे वा, अगदी तुला हवा तसा फ्लॅट मिळेल। अरे आम्ही केलंय ना एक बुक। हा ए, हे बघ हे बघ। अरे वा, बघू अगं बाई। अरे हे तर भारी आहे, पण पैसे सुद्धा भारीच द्यावे लागतील। आहो वहिनी, हीच तर कमाल आहे आमच्या परभणीची। मुंबई पुण्यासारखे रेट इथे नाही, पण फ्लॅट मात्र प्रीमियम मिळतील। खरंय रे, या रेट मध्ये या परभणी मध्ये इतके प्रीमियम फ्लॅट्स मिळतील असं वाटलंच नव्हतं। मी काय म्हणतोय, तू पण होऊन जा माझा शेजारी। अरे तुझ्या निमित्तानं मला जरा गोडदोड खायला मिळेल। आणि नाव पण मस्त आहे, मंगलमूर्ती। काय मग, मी तर गेलाय, तुम्ही कधी करताय मंगलमूर्ती रेसिडेन्सी मध्ये फ्लॅट बुक?